काम ऐसा नहीं है। आज मैंने फोन करना था, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या भाग्यनगर परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित या वॉर्डाच्या नगरसेविका आमच्या भगिनी रेश्मा कुरेशी ताई, आमचे मित्र अशफाक कुरेशी, कैलास पाटील जी, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आज खरोखर आनंदाचा क्षण आहे की एका मोठ्या नेत्याचा वाढदिवस समाजातील कमकुवत घटकातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी योगदान अशफाक भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलं, मी त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो। शरद पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत, वाढदिवस नुसता साजरा करून चालणार नाही, त्यांचे विचारसुद्धा पोहोचवणं गरजेचं आहे। तर परत एकदा अशफाक भाईंचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि आदरणीय शरद पवार साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। जय हिंद। शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वार्डातील माझ्या भागातील भाग्यनगर या वसाहतीमध्ये आम्ही राशन किट वाटप करण्याचा कार्यक्रम आज घेतलेला आहे। या कार्यक्रमानिमित्त मराठवाड्याचे आमदार आदरणीय सतीश चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय कैलास पाटील साहेब, जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा आदरणीय छायाताई, शहराच्या कार्याध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई, या शहराचे युवा नेतृत्व, माझे मोठे बंधू आदरणीय अभिजित भैया आणि या वसाहतील आमचे डॉक्टर आदरणीय गडकरी साहेब, शहराचे कार्याध्यक्ष सलीम भाई, हे सगळे उपस्थित आहेत आणि या आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त परत एक सप्ताह पूर्ण सप्ताह आम्ही परत कार्यक्रम आयोजन केलेले आहेत, परंतु सतीश भाऊंना अनेक ठिकाणी जावं लागतं म्हणून मी त्या कार्यक्रमामध्ये त्यांना आवर्जून बोलावलं आणि हे सगळे नेते मंडळी माझ्या या विनंतीला मान देऊन हजर झाले, त्यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो।